सकाळचे 6:30 वाजले असतील, त्यावेळेस मी झोपेतच होतो. झोपेत असताना अचानक पप्पा गेले घर सोडून. हाय फ्रेंड्स, तर कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करतो सगळेजण मस्त मजा निवांत असतील. आज तर माझ्या मागे दिवसभर काम चालू आहे, दिवसभर म्हणजे खरंच दिवसभर चालू आहे. आता दुपारचे वाजलेले ते 1, तरी पण कामच चालू आहे. जस्ट आत्ता मी गिरणी बंद केली आणि इकडे आलेलो आहे. आणि हे पहा, काल तर तुम्हाला बोललो होतो गहू वाळू टाकला आहे आम्ही उन्हामध्ये. आणि अनुष्का त्याला हे करते, आता हात मारते एकदा, हे बघा गहू कसा आलेला आहे. दिसतोय सगळ्यांना? तर चला जाऊया अनुष्काकडे. आपण सकाळी हे केलं होतं, मी पाहून गेलो होतो. तर हे बघा गहू, थोडंफार त्याच्यामध्ये काय झालं माहिती का, थोडा ओला होता, पाऊस पडला होता आदल्या दिवशी, आणि त्याच्यामध्ये थोड्या कुड्या वगैरे आल्या होत्या. जास्तच म्हणावं लागेल, थोडे नाही जास्तच आहेत. तर चालू येत आहे करणं आमचं काम. थोडेच आहेत ना, अरे पण तेच जास्त. हे बघा, या अनुष्काची नवीन पद्धत आहे बरं का, तुम्हाला एक सांगतो, थांबा दाखवतो मी तुम्हाला. डायलॉग काय मारला माहिती, माझा बीपी स्लो व्हायला उन्हात आला की. आणि ही अनुष्काची नवीन पद्धत बघा बरं का, ही मला तर माहित नाही, तिनंच कुठून आणली माहित नाही. हे बघा, तिने लिंबाचा पाला टाकला ही गव्हामध्ये. आयुर्वेदिक चांगलं किडे लागत नाहीत, वर्षभर टिकत नाही. राहू दे, नको येणार देण्यात येत नाही, ती वाळून पाकडून निघून जाते. ते तर आहेच, उठण आणू मी करत नाही. आता जे करून गेले तू उडोख मा जास्त. एक तर सकाळपासून बोर केलंय. आणि गाईज, एक आज गोष्ट सांगायची तुम्हाला. सकाळचे 6:30 वाजले असतील, त्यावेळेस मी झोपेतच होतो. झोपेत असताना अचानक पप्पा गेले घर सोडून. म्हणजे असं म्हणता येणार नाही घर सोडून, कारण की त्यांची 8 दिवसापासून प्लॅनिंग चालू होते की पप्पाला थोडं बाहेर फिरायला जायचं होतं. आणि कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला तर माहितीच, घरामध्ये कोण नाही काय नाही, आणि ते पण असं दिवसभर काम काम काम, शेती कर, हे कर, ते कर, घरचं काम, असं भरपूर दिवस झाले. म्हणजे असं भरपूर दिवस नाही, भरपूर वर्ष झाले ते कुठंच असे फिरायला जात नव्हते. पण आज त्यांना चान्स आला होता, त्यांची मित्र कंपनी होते, सगळेजण चालले होते फिरायला. ते म्हटले मला पण जायचं आहे. मग त्यांना म्हटलं ठीक आहे बाबा जावा तुम्ही, आता दरवेळेस आम्ही पण फिरतो ना, कुठे जावा तिकडे फिरतो आम्ही सारखं सारखं. ते ह्यावेळेस म्हणले मला पण जायचं आहे, बट ठीक आहे बोललो की जावा बाबा तुम्ही पण. मग आणि असा विषय झाला की त्यावेळेस मी झोपेतून उठलो नव्हतो, सकाळी सकाळी लवकर आवरलं पण त्यांची. आणि त्यांनी ट्रॅव्हल्स म्हणजे भरपूर जणांमध्ये बुक केलेली आहे ना, आणि त्यामुळं ते अचानक सकाळी उठले आणि लगेच गेले. मला तर काही कल्पनाच नव्हती याच्याबद्दल, मी झोपेतच होतो. ज्यावेळेस झोपेतून उठलो का, त्यावेळेस मला कळलं की ते गेलेत म्हणून. अनुष्काला तर माहीत होतं समजा. हां, काय खाली बसून बोला म्हणते ती, तिला वाटतं की बाबा दुसरे कोण बघत बसतं, बघू दे बघितलं बघितलं काय फरक पडत नाही, का म्हणून जास्त येड्यासारखं ते काय म्हणते, लिंबाचा पाला जास्त टाकू नको. बरोबर, आता सांगतो, हिचं डोकं वेगळं आहे की ही बोलती लिंबाचा पाला टाकल्याने किडे वगैरे होत नाही म्हणून टाकते लिंबाचा पाला. गेल्या वर्षी टाकले होते तर गव्हामध्ये म्हणजे असं एक कसलाच किडा झाला नव्हता. हां, त्यामुळं आणि काय एवढं काय घरी घेऊ ठेवायचं नाही, सगळे विकून टाकायचे. सगळे म्हणजे 7-8 तरी कोणा घरी ठेवावं लागतील, बाकीचे विकून टाकावं लागतील सगळ्या. घरगुती गहू पण भरपूर झाला मित्रांनो. आणि भरपूर जणांनी कमेंट्समध्ये पण विचारलं की बाबा एक करी किती उतारा निघाला, किती किती. जवळपास आम्ही किती 20 किलो गहू केला होता, त्यामध्ये आम्हाला जवळपास 18 गोण्याच्या आसपास निघाला असेल. हो, 18 गोण्या निघाल्या बघा. मी त्या दिवशी तुम्हाला बोललो त्याच्याबद्दल. हा ना, सांगितलं त्या दिवशी मी सगळ्यांना सांगितलं 18 गोण्या निघाल्या, त्यावेळेस गोण्या पण कमी पडल्या होत्या, त्यामुळे पप्पा घरी यायला आले होते. नाही बाबा, इतके बेकार हाल झाले. आणि खरं सांगतो, हिला पण घेऊन जायचं होतं बरं का शेतामध्ये, पण ही काय आली नाही, कारण की लेट झाला. हा, लेट झाला होता. आणि घरची किराणा दुकान पण उघडून बसावं लागतं ना, घरी कारण पण कोण नाही, काय नाही, स्वयंपाक वगैरे. मग त्यासाठी काही नेलं नाही, आणि त्याच्यामध्ये हिचं चालू असतं, हा हो कधी पण दुखणं असतं. त्यासाठी नकोच बोललं, आपण शेतात येऊन हिला दुखणं यावं, मग तर विषयच संपला म्हटलं आपला. हा झालं ते आपल्यामुळे झालं असं होतं, त्यामुळे तिला नेलंच नाही घरी आम्ही. चला जाऊ दे म्हटलं, फेकून वजा असतला. बरं आहे ना, मग सगळीकडे पांगत आहे ना घरावर. तर जाऊ द्या गाईज, आता पप्पा तर गेले तर आता 4-5 दिवस तरी येत नाहीत, आणि ते आल्याशिवाय काय आम्हाला बाहेर जाता येत नाही असं झालेलं आहे बघा. आता ते आल्यानंतरच आम्हाला जावं लागणार आहे. 2-4 दिवसांनी येतीलच ती. आता फिरायला गेले तर फिरून आल्यावर येतील, मग काय सगळेजण बारी बारीने फिरा नसते. तोंड जरा नीट करून बोल, वाकडे करून बोल. बारी बारीने फिरा नस असं म्हणलं बघा, किती नखरे करते.
म्हणजे ह्याचा अर्थ कसं बोलायला नेमकं तुझ्या मनात काय आहे? माझ्या मनात काहीच नाही, मी खरंच म्हणते. बरं आता पप्पा कमी जाताना मला सकाळी तरी उठवायला पाहिजे ना, पप्पा चालले उठा म्हणून. असं काहीच नाही, काहीच जागा चालली नव्हती. अरे मी तरी काय करणार आहे? अरे लई घाण कर, तू नको टाकू दे. हे बघा काय केलं मित्रांनो, हे असं असतं का कुठं? बरं माहिती नसल्यावर आपण जास्त बोलायचंच नाही, एवढं खरंय माझ्या. बघा आता नवीन पद्धत आहे. नवीन नाही मित्रांनो, जुनी तर आमच्याकडे सगळे जण असंच करता बाबा. उगं म्हणतोय मी तिला तर जाते चालत बस कर. आता हे कमी कमी आम्ही 9 ते 10 गोणे टाकलेत बघा, हे गहू इथं वाळत. आणि नाही त्याला पलटी मार लागणार एकदा खालीवर करून घेऊ की. काल तरी आम्ही डायरेक्ट असं खालीच टाकलं होतं गहू, पण आज हे टाकलं, चवळ टाकलं त्याच्या खाली. कारण कसं एका दिवस रात्री आबळ वगैरे येतं, पाऊस वगैरे आला ना तर भरपूर परेशानी निघते बघा आमची. आणि त्यात आता पप्पा पण नाहीत, आम्हाला दोघांनाच बघावं लागणार पाऊस आला किंवा नाही आला तरी. त्यामुळं चला गाई दादा गहू ते उन्हात घाले झालं काम सगळं. आता जातोय आम्ही जेवायला, चला जाऊया जेवण करू. चल लवकर उठ बाबा, भूक लागली मला पण इथं. चल हिला टाइमपास करले सवय लागली, फक्त बाहेर माणसं बघते, तोंडाला कोण बघते एवढंच बघते, बाकी काहीच बघत नाही. ते बघा ते बघा ते बघा. चला गाईज आता जेवण वगैरे करून घेऊया, भूक तर भरपूर लागलेली. आणि त्यात त्यामध्ये अनुष्का सगळं काम वगैरे आवरलेलं आहे. एवढं आहे बाबा, उठ उठ उठ, पूजानंतर कर. कोण विचार पडला असेल त्याला तर जागा चालत राहतो. ठीक आहे बस कर तू काम. तिला आता पूजा करायची, जेवायचा विषयच लांब झाला त्यामुळे तिची पूजा होऊ द्या, नंतर जेवण करूया आम्ही. होय तर जाऊ द्या तोपर्यंत. जेवण करून पुढे त्याला म्हणायला कशाला, तुझ्या मोंडवर राहिले जेवायचं कशामुळे? इकडे 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 काय ऐकत नको लहान. इतके लहान लग्न काम करायची मग तू बघा कसं करते येण्यासारखं. चला चल गिरणी पण चालू करायची, आणि मला नको नगरी करू जास्त असू नको. अवघड अवघड झालं, अवघड तरी सकाळी सलून आली होती बरं, तिच्या मदत करायला थोडीफार सलून आली होती मदत करायला आज. आणि तिचे काय 10वीचे पेपर वगैरे चालू आहेत, आणि अभ्यास पण असतो त्यामुळे आज जरा हिच्याकडे बघून काही वेगळं वाटतंय का सांगा बरं. म्हणजे काहीतरी नाश्ता करून बसतात, मी 12:30 झाले तरी मी जेवत नाही अजून. मला असं कस तरी वय नाही अजून, मला बळत बळत जाऊ का मी मग. सकाळी मी नाश्ता केला होता, हिचं जेवण राहिलेलं. कारण हिचं काय झालं माहिती आहे का, सकाळी पप्पाची घाई होती जायची समजा, तिने पप्पांचं लवकर आवरून दिलं, स्वयंपाक वगैरे करून दिलं. आणि मला तर काही कल्पनाच नव्हती, मी झोपलेलोच होतो. आता पप्पा पण खरं सांगतो 4 ते 5 दिवस कसले येत नाही, पक्का येत नाही. आणि ती आल्याशिवाय आम्हाला बाहेर जायला भेटत नाही असं झालं आता. जाऊ द्या येतील ती फिरून. आपलं फिक्स बुकिंग झालेली ना. हा आणि त्या दिवशी कसल्या हल्ली आम्हाला निघावंच लागणार, त्याशिवाय काय पर्याय नाही आम्हाला. काय करतात तिकडे रिटर्न करून होते एवढं काय टेन्शन. मला कसं म्हणजे रिटर्न होत नाही, तुझं दुखायला लागलं तर मग 700 रुपये माया जाते ना, 700-800 रुपये. मीला बोललो जर तुझं दुखायला लागलं तर तिकडचे पैसे रिटर्न होत 700 रुपये तुला पदरचे घालावं लागते, पण रिटर्न तिकीट होत नाहीये. ते तर आहे, चला जाऊ द्या. मला वाटत 700-800 रुपये कसं एवढं वाया घालायचं, असं काय नाही होईल हळूहळू सगळं व्यवस्थित. तर चला गाईच आता हिचा देवपूजा वगैरे होईल, आणि त्याच्यानंतर आमचं जेवण होणार आहे. तर तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या सगळेजण, आम्ही जातो जेवण वगैरे करतो, आणि तुम्ही सगळेजण जेवण करायला या. जेवायला म्हणलं चल वाट जेवायला, तर चला जा. आणि हे बघा तुम्हाला दाखवतो आज मी गिरणीमध्ये पण काम केलेलं आहे सकाळपासून आज. हे बघा सगळ्यांना माहितीच आहे आमच्या घरी गिरणी आहे म्हणून, आणि त्याचं काम पण आता माझ्यावरच आलेलं आहे आजचं, त्यामुळे मलाच करावं लागतं सगळं. तर चला बाय, घ्या काळजी.